शनिवारी संध्याकाळी तू शेजारच्या काकूंकडे गेली होतीस, तेव्हा तेव्हा ताईने पळण्याचा प्रयत्न केला. बाबांना यांचा अंदाज होताच बाबांनी तिला अडवलं आणि तिच्याकडचा बुरखा मला दिला. त्यांनी मला साहिलला भेटायला सांगितलं आणि तिथे जाऊन काय बोलायचं ना हेही त्यांनीच मला सांगितलं. अवनी हॉटेलच्या मागे सलमा नावाची बाई राहते, ते त्यांना आधीपासूनच माहित होतं. ग खोट बोलतेस तू, ते तर इथे केतकीची काळजी करत होते, रडत होते आणि ते केतकीला शोधायला बाहेर गेले होते. त्या रात्री ते केतकीला शोधायला बाहेर पडले नव्हते, ते सलमाच्या घराबाहेरून मेधाला पिकअप करायला गेले होते रिक्षा घेऊन. त्या रिक्षावाल्यानेच तसं सांगितलंय आम्हाला. ते असं का करताय? त्यांनी केतकीला कुठे ठेवलंय मला काहीच नाही माहिती ग. बाबा मला म्हणाले मी जसं सांगतो तसं तू नाही ना वागलीस तर मी केतकीला सोडणार नाही आणि स्वतःचही काहीतरी बरं वाईट करून घे, म्हणूनच मी असं वागले ग. अस्मिता मॅडम, हे सगळं काय चाललंय? हो माझी केतकी कुठे आहे? यांनी तिला काही केलं तर नसेल ना? आई केतकी आई, बाबांनीच मला त्या रूम मध्ये बंद करून ठेवलं होतं. माझी माणसं त्यांच्यावर पाळत ठेवून होतीच. आम्ही तिथे पोहोचलो, त्यांचा पाठलाग केला आणि केतकीला सोडवून आणलं. मीच केतकीला डांबून ठेवलं ना आणि इथे माझ्या समोर रडत बसायचं नाटक करत राहिला. बोला ना, अहो तुम्ही वडील आहात का कोण आहात? स्वतःच्या बायकोला फसवलं आणि मुलींनाही विश्वासघात केला का? का का असं? रमा रमा, हे सगळं कुभांड आहे. केतकीला साहिलनेच लपवून ठेवलं होतं, त्याला वाचवण्यासाठी ती खोटं बोलती आणि तिच्यावर विश्वास ठेवणे हे सगळे मला गुन्हेगार ठरवतात. तुझी शपथ, तुझी शपथ रमा, विश्वास ठेव माझ्यावर. बाबा आईची खोटी शपथ घेऊ नका. मी सगळं खरं सांगितलं. म्हणजे म्हणजे तू सुद्धा उलटलीस, खोटा नाटा सांगितलंस या मॅडम ना? बाबा का खोटं बोलताय? आता तरी खरं सांगा. मी सांगते नक्की काय घडलं असेल. रमा काकू आणि मेधा साहिलच्या घरी जाणार आहेत हे तुम्हाला आधीच माहित होतं.